दोन आठवड्यापूर्वी सेक्टर 12 मधील प्राधिकरणाच्या घराच्या किमती प्राधिकरणाने जाहीर केल्या होत्या आणि किमती ज्या वृत्तपत्रांमधनं मी वाचल्या आणि स्वतः प्राधिकरणात जाऊन ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या किमतीमध्ये लोअर इन्कम ग्रुपच्या लोकांना खरंच घर घेता येणार नाही. आणि म्हणून मी त्यावेळेस म्हटलं होतं की तुम्ही बोगस लाभार्थ्यांसाठी ही योजना केली की काय. आणि असं म्हटल्यानंतर प्राधिकरणाचे जे CEO आहेत त्यांनी हा खुलासा काढलेला आहे. तो खुलासा खरं तर आपल्याला वाचून दाखवते. अत्यंत मजेशीर खुलासा काढला आहे त्यांनी आणि गरिबांची खिल्ली उडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जो प्रश्न मी त्यांना विचारला त्या प्रश्नाला कशी बगल दिली हे त्यांचा खुलासाच मी आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवते. मुद्दा क्रमांक 6, अल्प उत्पन्न गटासाठी 3 ते 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असावे असे म्हटले आहे. याचाच अर्थ 25 ते 50 हजार रुपये पगार असणाऱ्या या घटकाला 32 लाखाचे घर कसे परवडणार एक प्रश्न होता. त्यामध्येच बँकेचा हप्ता आणि व्याज या गरिबांना परवडणार नाही. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चसुद्धा आवाक्यात नसेल. प्राधिकरणाने खरोखरच योजना गरिबांसाठी केली आहे काय हा माझा दुसरा प्रश्न होता. त्यामध्ये खुलासा केला आहे बन्सी गवळी साहेबांनी. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषाप्रमाणे EWS LIG सदनिका धारकांसाठी उत्पन्नाची मर्यादा निश्चित केलेली आहे. फार महत्त्वाचा विषय, उत्पन्नाची मर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी PMAY अंतर्गत 2.5 लाख सबसिडी शासनाकडनं मंजूर झाली आहे. ही यांनाच मंजूर आहे अशातला काही भाग नाही. प्रायव्हेट बिल्डर असेल त्यांच्याकडे सुद्धा ही 2.5 लाख रुपये सबसिडी मंजूर आहे. त्यामुळे सदर EWS सदनिका फक्त 7.40 लाख इतक्या रकमेत आहे. कुठली आहे? EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. ज्याचा प्रश्न मी विचारलाच नव्हता. मी काय विचारलं होतं, लोअर इन्कम ग्रुप LIG साठी तुम्ही 32 लाख रुपयेची सदनिकाची किंमत तुम्ही जाहीर केली त्याच्यावरती माझा आक्षेप होता. त्यामुळे त्यासाठी काय म्हणतात, तर LIG साठी संबंधित सदनिका धारकांना रुपये 2.63 लाख क्रेडिट लिंक सबसिडी मिळणार असणारे त्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. मी कर्जाच्या हप्त्यावरती जसा प्रश्न केला तसं मूळ किमतीवरती सुद्धा मी प्रश्न केला होता. त्यामध्ये ते काहीही बोलत नाहीत. त्यांनी या प्रश्नाला त्यांनी सरळ बगल दिलेली आहे. कारण की त्यांना माहिती आहे की हे दर खरोखर त्यांनी जास्त लावलेले आहेत. आता आपण जर गेलो तर एखादा तुम्ही किती फुटाचं घर देणार आहात? लोअर इन्कम ग्रुपला 600 फुटाचं घर देणार आहात. आज आपण जा मार्केटला कुठेही गेला तुम्ही तर 2000 रुपयात चांगल्यातलं चांगलं घर बांधून मिळतं. 600 × 2000 12 लाख रुपये होतात. इथे काय केलं प्राधिकरणाने? आता त्या 32 लाखातनं 12 लाख रुपये वजा करा. जो उरलेले 22.5 लाख रुपये त्यांनी लाभार्थ्यावरती ठेवले. कारण मी मूळ किमतीवरती बोलते. 34 लाख रुपये त्यांनी घराची किंमत काढलेली आहे. 22.5 लाख रुपये आज त्या ठिकाणी प्राधिकरण लाभार्थ्याकडनं जास्त घेत आहे. एकीकडे भूमिपुत्रांच्या जागा तुम्ही कवडी मोलदाराने विकत घेतल्या संपादित केल्यात. संपादित केलेल्या जागा जिथे 25,000-50,000 रुपये एकरी तुम्ही जागा घेतल्यात आज तुम्ही 22.5 लाख रुपये लाभार्थ्याकडनं घेत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मी स्वतः चेअरमन असताना म्हणजे अगदी तुम्हाला सांगते की चरोली, रावेत आणि बोराडेवाडी या 3 ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्राधिकरणासारखे जमिनीचे दर लाभार्थ्यावरती लादले नाहीत. जर महानगरपालिकेला ते जमू शकतं तर प्राधिकरणाला का नाही जमलं पाहिजे? तुमचा काही व्याजाचा सावकारीचा धंदा आहे का? तुम्ही गोरगरीब लाभार्थ्यांना घर देताना जमिनीचे भावसुद्धा त्यांच्याकडनंच वसूल करणार, मग तुम्ही देणार काय आता आम्हाला? उगस गरिबांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाच्या निविदा राबवायच्या जर त्याला आम्ही विरोध केला असता तर परत प्राधिकरणाने असेच खुलासे काढून सांगितलं असतं की सीमा सावळे गरिबांच्या घराला विरोध करते म्हणून वाट पाहिली बांधवांनो, भगिनींनो, की हे नेमकं काय करतात. आणि लक्षात आलंय की इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या नावाखाली, LIG च्या नावाखाली, लोअर इन्कम ग्रुपच्या नावाखाली प्राधिकरण तुमची लूट करतंय आणि म्हणून त्याविरोधात आवाज उठवला. ज्यांचं वय 45 वर्षाच्या वयाच्या लोकांनी जर का बँकेत अर्ज केला ना कर्जासाठी तर त्यांना असू दे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना असू दे, तुम्हाला 7 लाखापासून 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी
तुम्हाला तुमची डाउन पेमेंट भरावं लागेल, त्याशिवाय बँक तुमचं कर्ज मंजूर करत नाही. आणि ते मंजूर होण्यासाठी माझी एखादी भगिनी गळ्यातलं मंगळसूत्र विकेल, गावाकडचं एखादं घर विकतील, जमिनीचा तुकडा विकतील आणि ते त्याची भरणी इथे करतील, बँकेमध्ये 7 ते 10 लाख रुपये जमा करतील आणि मग कर्जासाठी जातील. आणि त्या ठिकाणी कर्जासाठी गेल्यानंतर जो हप्ता येणार आहे ना, तो येईल 45 आतल्या लोकांना येणार तो 25 ते 30 हजार रुपये, आणि वर्ष 45 ज्यांचं असेल त्यांना येणार तो 40 ते 45 हजार रुपये. जसे जसे बँकेचे व्याजदर चढ उतार होतील ना, तसतसा तो हप्ता पण कमी जास्त वाढत जातो, कमी तर होतच नाही काय. आणि मग तुम्ही ते हप्ता भरू शकणार आहात का? कारण का यांचं ठरलेलं आहे की कुठल्या गटाला, अल्प उत्पन्न गटाच्या लोकांना त्या ठिकाणी घर द्यायचं. मी आरोप केला होता त्यांना की तुम्हाला बोगस लाभार्थी इथं घुसवायचे आहेत आणि ते खरं होणार आहे. मला सांगा, प्रधानमंत्री आवास योजनेत ज्यांना घरं मिळाले नाहीत महानगरपालिकेच्या वतीनं, ते लाभार्थी आहेतच, त्यांच्या याद्या आहेत. ज्यांना घरकुलमध्ये घर मिळाले त्यांच्या याद्या आहेत. त्या सगळ्या याद्या घेतल्या पाहिजेत प्राधिकरणाने आणि प्रामुख्याने प्रकर्षाने मी म्हणेन की आग्रहाने या लोकांना या ठिकाणी घरं देण्यात यावीत. आणि त्यांचं जे म्हणजे आता आमची छाननी झालेली आहे, सगळे पेपर्स आमचे रेडी आहेत, त्या सगळ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी घरं मिळाली पाहिजेत म्हणून सुद्धा आम्ही वाट बघून होतो. परंतु 32 लाख रुपये किंमत ऐकल्यानंतर तर मी म्हटलं अरे बापरे, हे तर भरू शकणार नाही. घराची किंमत 600 स्क्वेअर फुटाची घराची बांधकामाची किंमत जर धरली तर साईंदोनी 12 लाख रुपये, म्हणजे 2000 रुपये बांधकामाचा रेट जर धरला तर 12 लाख रुपये होतात. 12च्या म्हणजे 13 घ्या, 13.5 घ्या, त्यात 2.5 लाख रुपये दिले आहेत सबसिडी जर मिळाली तर त्यांना 11.5-12 सहज लोक पैसे भरू शकतात. परंतु तसं केलं नाही त्यांनी. यांनी 22.5 लाख रुपये जागेचे सुद्धा लाभार्थ्यावरती लोड केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले नाहीत. जे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्राधिकरण ह्या दोन्ही संस्था ह्या लोकांच्या हितासाठी आहेत. मग जिथे महानगरपालिका लोकांचं हित बघते प्राधिकरणाने बघायला नको. प्राधिकरण तर देशधुडीला लावायला निघालं, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करणारे. अरे नाही, हे सगळे आम्ही 7 ते 10 लाख रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर जर पुढे परिस्थिती नाही राहिली आणि पैसे जर नाही भरू शकलो, म्हणजे लोनचे जर का हप्ते आम्ही नाही फेडू शकलो, तर आमचे हे पण पैसे जाणार आणि आमचं जे घर असणार ना ते सुद्धा जप्त होणार, पर्यायाने कुटुंब रस्त्यावर येणार. एक गरीब कुटुंब, सर्वसामान्य कुटुंब तुम्ही देशधुडीला लावणार आहेत, कुठं फेडणार आहे प्राधिकरण. हे पाप या सगळ्या लाभार्थ्यांना ज्यांनी महानगरपालिकेकडे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्ही अर्ज भरले होते, म्हाडाकडे अर्ज भरले होते, प्राधिकरणाकडे घरकुलसाठी तुम्ही अर्ज भरले, त्या सगळ्या लाभार्थ्यांना जाहीर विनंती करते बांधवांनो, तुमचा नंबर कुठे लागला नाही ना, या इथे एक जनआंदोलन उभं करू आपण आणि या प्राधिकरणावरती धडका मारू, शासनाकडे धडका मारू आणि घराच्या किमती कमी करून घेऊ आणि लाभार्थी म्हणून तुमचा प्रामुख्याने विचार कसा होईल याकडे आपण एक जनआंदोलन उभं करते. तुमच्या सगळ्यांचे साथ मला अत्यंत आवश्यक आहे. याल ना नक्की, तुमच्या घरासाठी भांडते, तुमच्या मुलाबाळासाठी भविष्यासाठी भांडायचं आहे आपल्याला. आपण सगळेजण एकत्र येऊया, प्राधिकरणावरती धडक मोर्चे काढूया, शासनाकडे आग्रहाची मागणी करूया आणि निश्चितपणे आपल्या हक्काच्या घरासाठी, कारण या प्राधिकरणाला जमीन देणारा या शहराचा भूमिपुत्र आहे, ज्याची जमीन कवडीमोल दराने प्राधिकरणाने ताब्यात घेतली, संपादित केली आणि त्याचा दर त्या भूमिपुत्राला न देता प्राधिकरण इथं सावकारीचा धंदा करू पाहते. त्यांना तो धंद्याला कसा आपण आडवं येऊ आणि त्यांचा धंदा कसा मोडकळीस आणू, यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे. निश्चितपणे मोठं जनआंदोलन उभं करून प्राधिकरणाला 32 लाखातलं घर कमीत कमी किमतीवर कसं आणता येईल यासाठी जनआंदोलन उभारण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि निश्चितपणे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक आहे, नाव विचारलं तर कुणी तुम्हाला माझ्या ऑफिसपर्यंत घरापर्यंत आणून सोडेल. या आपण सगळ्यांचं एक जनआंदोलन उभं करू. सगळ्या संस्था असतील, सगळ्या प्रकारच्या पक्षाचे नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या भागातल्या लाभार्थ्यांना सांगा एक जनआंदोलन उभारा आणि त्या ठिकाणी प्राधिकरणावरती धडक मोर्चे काढून हे घराच्या किमती कशा कमी होतील त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. पुढचे निश्चितपणे पुढच्या आंदोलनाची दिशा आपल्याला ठरवायची. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आम्ही आपल्याला पत्र पाठवतो आहे, फोन करणार आहोत,
त्या लाभार्थ्यांच्या याद्या आहेत, लाभार्थी आम्हाला माहिती आहेत, त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकसंख्येने एकत्र यावं, निश्चितपणे जनआंदोलन उभं करताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे आंदोलन पुढे रेटता येणार नाही. या बंधूंनो, आपल्या हक्काचं घर आपल्या कमी किमतीत कसं मिळवता येईल याकडे आपण लक्ष देऊया. धन्यवाद.